नमस्कार मित्रांनो, लाईफलाईन कनेक्शनच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी चैतन्य वनचोड आणि मी चेतन बुलबुले. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की नाशिकमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे जे लोकांना माहीत नाही. त्यातली एक गोष्ट म्हणजे हे दराई माता देवस्थान, निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे असं देवस्थान तुम्ही पाहिलं नसेल. म्हणजे येताना सुद्धा जो रस्ता होता, वाव, म्हणजे ते निसर्गातून आम्ही जो गेलो हे तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. पण चला आपण पहिले या देवस्थानाचं दर्शन घेऊया. खरोखर चला पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे. चेतन भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच मस्त वाटतंय. आणि आता जास्त ऊन पण नाहीये. आम्ही मुद्दाहून लवकर निघालो सकाळी, एक 9 वाजता वगैरे. तर आणि कसं जास्त वेळ तर नाही लागणार वरती देवस्थानापर्यंत पोहोचायला. आणि कसे बाजूला पूर्ण निसर्ग हिरवळ, नाही म्हणजे इतका मस्त वाटतंय ना की प्रत्येक गोष्टीचा फोटो काढून दाखव असं वाटतं प्रत्येकाला. खरं प्रत्येक गोष्ट दाखवू शकत, पण व्हिडिओ मध्ये आम्ही सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पावसाळ्यात इथे धबधबा पण असतो. किमान 1-5 मिनिटं आले पायऱ्या चढून आम्ही वरती आलेलो थोडंफार. ऑलमोस्ट पोहोचलो म्हणजे आहे काय, समोरच दिसतंय. आणि येताना मित्रांनो तुम्हाला सांगते हे बघा, अरे रस्ता बघा, आणि हे फुलपाखरू तोंडावर उडू राहिले अक्षरशः. घ्यायचा प्रयत्न करतो मी 1 मिनिट. जाऊ दे तो नाही म्हणतो. नाही येत येतो बघू शकता मित्रांनो, भाविक मंडळी येतात इथं दर्शनासाठी. बरेचसे भाविक मंडळी इकडनं जाता येता. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत. चेतन भाऊ तुम्ही बोला, तुम्ही गप्प जरा माईक घ्या हातामध्ये, सुरू पडा, काही बोला. बोलण्यासाठी खूपच आहे. खरं सांगितलं तर इथे आल्यानंतर आहे ना एक शांतता मिळते. तर ते पूर्ण शब्द निघत नाहीये. काय मित्रांनो, हे बघा, हे बघितलं पाहिजे तुम्ही. कॅमेरा फिरवतोय आणि व्ह्यू बघा, लुकेट व्ह्यू. अरे इकडे थोडं पुढे या, तुम्हाला दाखवतो. हे बघा माहित दाखवा, हे बघा, अरे काय व्ह्यू या, अरे जबरदस्त. तू काय राहिलो होता, अरे 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 खतरनाक खतरनाक आहे हा व्ह्यू. अरे बापरे, पाणी आज पाऊस जरा कमी झालेला आहे त्यामुळे पाणी कमी आहे. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आपल्या महत्वाच्या ठिकाणी, मेन ठिकाणी माताच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, वॉटरफॉल आणि डोंगर आणि त्याच्यामध्ये मंदिर. एक वेगळी शांतता आणि एक वेगळी प्रसन्नता. मित्रांनो मंदिराच्या वरती आपण आलेलो आहोत. व्ह्यू तर 1 नंबर आहे. पण चला आता ज्या कामासाठी आलोय पण ते काम करूया, देवीचं दर्शन घेऊया, पुण्य कमावूया. मग तुम्हाला बाकी आजोबाची पूर्ण शेअर करतो. चला मंदिर बऱ्यापैकी छोट आहे पण छान आहे. हो केकडा आम्हाला खेकडा दिसलेला आहे देवीच्या आशीर्वादाने. नंतर खाऊ केला आपण जातो पुढे. अजून एक खेकडा आम्हाला सापडलाय मित्रांनो. अरे वा 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 बेटा, तुम बडे टेस्टी लग रहे हो. मित्रांनो दरी खोऱ्याची वाट आहे बघू शकता. जर तुम्ही इकडे येणार तर नीट सांभाळून या. लहान पोरं असतील सोबत तर त्यांचा हात पकडून नीट पुढे घेऊन या. मित्रांनो देवीच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आणि या स्वयंभू मूर्त आहे असं मला कळलेलं आहे. आम्हाला कॅमेरा ठेवायचा जागा नाही आहे त्यामुळे बहुतेक व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आहे. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्हाला देवीचा एक वेगळा व्हिडिओ
खाली आम्ही टाकून देतो, तुम्हाला व्यवस्थित दर्शन होऊन जाईल. छोट्याशा जागेमध्ये मंदिर आहे दरी खोऱ्यामध्ये, आणि काय सांगू, एकदम असं वाटतं की साक्षात देवी आपल्याकडे बघू राहिली आहे. या देवी सर्व भूतेषु शांती रूपे संस्थिता, नमस्तस्य 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 नमो नमः. तुम्ही बघू राहिले मित्रांनो, खळखळ वाहणारा पाणी, आवाज एवढा आहे पाण्याचा. आम्ही माईक लावतोय, एका दिवस तुम्हाला पाण्याचा आवाज येणार नाही. बरोबर. आणि पाणी खूप स्वच्छ आहे पाणी. डोंगरावरनं वाद येतं, फिल्टर होत आहे. जुन्या काळामध्ये हे असं पाणी लोक प्यायला वापरायचे आणि हे अतिशय शुद्ध होतं. पावगणी त्यात कोणत्याही प्रकारचं मानवाचं अतिक्रमण नव्हतं. बरोबर आहे. माझं असं वाटतं की मस्त जे तर बसून जावं, कपडे काढून एकदम मस्त रिलॅक्स बस सुट्टी. मग मित्रांनो, कधी येत आहे तुम्ही या त्या ठिकाणाला भेट द्यायला? आणि याच्या वरतीही एक छोटं मंदिर आहे, कडे पठार आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवतो, घेऊन चालतो. चला तर मग. तर मग म्हणून म्हणून काय म्हणणार आम्ही, काय तो डोंगर, काय ते पाणी, काय तो निसर्ग. हर हर महादेव. मित्रांनो आलोय, रस्ता खूप छोटा आहे, दगडा सटकता आहे, आणि तरी आम्ही वरती आलोय फक्त तुमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकासाठी, की त्यांना हा नजारा दिसावा. मित्रांनो, हा तोच रोड आहे जिथावरनं आम्ही आलेलो आहे. गाडी खूप खाली लावलेली आहे. हा ब्रिज आहे, वॉटरफॉल. डोंगराच्या अतिशय टोकावर आलेलो आहे, तिथे एक छोटं मंदिर आहे. मित्रांनो व्ह्यू बघा, अजून थोडा डोंगर बाकी आहे हा एवढा एवढा, पण हे बघा ही सुंदरता. नाशिक मध्ये आमच्यासाठी फुकट आहे आणि अतिशय हाकेच्या अंतरावर आहे. डॅम आहे. जवळ जवळ पठाराच्या वरती आलेलो आहे आम्ही. अजून पण चालू आहे, घडी घडी व्हिडिओ बनवू राहिलो म्हणून थांबू राहिलो आहे. पण इकडचा व्ह्यू एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. वा म्हणजे बघा मित्रांनो, बघा वाटतं चेतन भाऊ मस्तच. मित्रांनो पहाडीच्या वरती येऊन गेलो आम्ही आता, आणि इथं आल्यानंतर आम्हाला जो भेटला तो म्हणजे परमार्थ साक्षात भोलेनाथ. मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे इथं, आणि आय थिंक याच्या पुढे आता काही नाही आहे, तर आपण परतीच्या प्रवासाला आम्ही जातो. मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ, तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि हां प्लीज, ते खाली जे सबस्क्राईब बटन आहे ना, त्यावर ते कुद्या मारा, लाता मारा, बुक्के मारा, तिथं लंगडी लंगडी खेळा, लपाछापी खेळा, पण ते क्लिक करा यार, प्लीज ते क्लिक झालंच पाहिजे तिथं. आणि हां लाईक शेअर कमेंट विसरू नका. आणि हां मला महत्त्वाची गोष्ट, खालची घंटा वाजवायला विसरू नका. हां प्लीज घंटा वाजून जा.